तर नाशिकमध्ये फक्त उड्डाणपुलावरच नव्हे तर रस्त्यांवरही पाणीच पाणी झालेलं आहे. मुंबई नाशिक महामार्ग देखील पाण्याखाली गेला. गोविंदनगर परिसरातील मुंबई नाशिक महामार्गावर पाणी साचल्याचं दिसून आलेलं आहे तर काही उड्डाणपुलावर पाणी साचलेलं आहे. नाशिक शहरात मुसळधार पावसानं नागरिकांची तारांबळ उडवलेली आहे. गोदावरी परिसरात तुफान पाऊस झाला. सुट्टीनिमित्त गेलेल्या पर्यटकांची यावेळेस चांगलीच तारांबळ उडाल्याचं दिसून आलं. आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर नाशिकात पावसानं पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली. तब्बल तासभर झालेल्या पावसानं दाणादाण उडवलेली आहे. नाशिक बाजारपेठांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. बाजारपेठेत पाणी साचायला सुरुवात झाली असून गुडघाभर पाणी रस्त्यावर साचल्याचं पाहायला मिळालं.